ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी जमलेली प्रचंड गर्दी पाहून स्थानिक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात आलंय। खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 200 डोस येतात आणि लस घेण्यासाठी हजारो ग्रामस्थ येतात, त्यामुळे आरोग्य केंद्रात तोबा गर्दी होते। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे। येथे लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींवर अन्याय होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। ठराविक ग्रामस्थांना पाठीमागील दरवाजातून आत प्रवेश दिला जातो। या केंद्राअंतर्गत 15 गावे जोडली आहे, त्यामुळे डोस घेण्यासाठी गर्दी होत आहे। तर या केंद्रात डोसची संख्या वाढवून मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे, मात्र ॲपवरील तांत्रिक अडचणी लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळून मोहिमेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे। यासाठी सर्वप्रथम राज्यासाठी लसीकरणाची स्वतंत्र ॲप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या स्तरावरून लसीकरण संदर्भातील ॲपचं सनियंत्रण होत असल्याने त्यात नागरिकांना अडचणी येत आहे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचं संकट कायम असतानाही काही समाज कंठकांकडून जिल्ह्यात अवैध धंदे सुरू ठेवण्यात आले आहे। या अवैध व्यावसायिकांवर कारवाईसाठी पोलीस पथके नेहमीच तैनात असतात, मात्र तरीही हे धंदे जोरात सुरू आहेत। नुकतेच राहुरी तालुक्यातील धामोरी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून 35 लिटर गावठी दारू जप्त केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र गिरहे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। कोपरगाव शहरातील SSGM कोविड केअर सेंटरमध्ये दारूचे सेवन केलेल्या दोन डॉक्टरांनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन विभागाच्या प्रमुख महिला डॉक्टरांसह त्यांच्या पती शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी डॉक्टर भाग्यश्री कुणाल घायतडकर यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र भानुदास पारखे, सामुदाय आरोग्य अधिकारी अक्षय देवीचंद गायकवाड यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांवर आता माझा जीव माझी जबाबदारी असं म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। दरम्यान संगमनेर तालुक्यातील निमोनी येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचं उद्घाटन आमदार विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी ते बोलताना म्हणत होते, इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत, पाहूयात पुढील बातमी। कोपरगाव शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लांट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सभा नुकतीच नगर परिषदेत पार पडली होती। ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मत सर्वांनी यावेळी मांडलं होतं। सर्व देशभरातून अशा प्लांटला प्रचंड मागणी आहे असं सांगण्यात आलं। आमदार आशुतोष काळे यांनीही एक नवीन ऑक्सिजन प्लांट उभारण्याची ऑर्डर दिली असल्याचं सांगितलंय। तो उभारल्यानंतर येणाऱ्या काळात ऑक्सिजनची सोय होणार आहे, त्यामुळे सध्या तरी लोकसहभागातून ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा विषय थांबविण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष विजय वढाणे यांनी दिली आहे। सध्या 18 वर्षापुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे, मात्र लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे, त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो। म्हणून हे लसीकरण केंद्रच कोरोनाचं हॉटस्पॉट बनू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असं मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलंय। नगर तालुक्यातील जेऊर येथे कोरोना आणि लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते। अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिलाय। श्री घुले यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे। अगस्ती सहकारी साखर कारखान्यामधील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचे ते बळी ठरले असल्याची चर्चा काल दिवसभर होती।
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना उपाययोजनांचं कौतुक केल्यानंतर मुंबईच्या धर्तीवर शिर्डीत कोरोना उपाययोजनांचं नियोजन करण्यात येईल. केंद्राने अनेक बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय केलाय. परदेशातून येत असलेल्या मदतीत महाराष्ट्राला वाटा मिळत नसून लसीकरणासाठी आवश्यक तितके डोस राज्याला मिळत नसल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय. शिर्डी येथे प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरची पाहणी थोरात यांनी केली असता ते बोलत होते. शिर्डीत होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांवर प्राधान्याने उपचाराची सुविधा देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. या बातम्यांसह आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.